ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओमकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी। मंडळी, आजचा जो प्रश्न आहे की आपल्या जे हिरडे आहेत, हिरड्या मी दात इथं बसलेले असतात, ते दात सळसळ करणं आणि हिरड्या असं म्हणजे दुखणं, अगर हिरड्यातून रक्त येणं, हिरड्यामध्ये काही वेळेस असं काय होतं, थोडंसं बी खाल्लं की रक्त येतं हिरड्यामधून दाताच्या त्या सांधेतून आणि दात दुखतात, या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं आज उत्तर पाहूया। तर मंडळी, अशा प्रकारे जर आपल्या हिरड्या दुखत असतील, दात सळसळ, दात पाणी लागू देत नसतील, अगर दात अशी वेदना होत असतील दातांना, तर यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण पाहूया। तर आपण जर कुठल्याही पेस्टनं, हे पेस्ट आहेत ना, समजा असं आपण कंपनीचं नाव घेऊ शकत नाहीत कुठल्या, पण पेस्टनं तसा जर विकार असेल तर पेस्टनं दात घासायचं अगोदर बंद करावं लागेल तुम्हाला। तुम्ही म्हणता पेस्टनं तर एवढे ब्रँडेड कंपनी आहेत, हे असं कसं काय त्या पेस्ट, तर तुम्हाला सांगतो थोडक्यात काय होतं। शेवटी ही रसायन आहे आणि तसं समजा आता एक जर आपण पाठीमागाला जर काळ पाहिला, जुन्या काळामध्ये पेस्ट वगैरे नव्हते, साध्या लमकड्या अथवा आपल्या जी चुलीमध्ये जी राख होती त्या राखेने लोक दात घासत होती, अथवा जर सुधारित असेल तर आपलं जे काळमंजन जे असतं ते कोळसा, मीठ, कापूर हे घालून एक बनवायचे घरच्या घरी अशा पद्धतीनं, पण त्यांचे दात असे दुखत बी नव्हते आणि बरेच दिवस दात राहत होते म्हातारे होईपर्यंत बी। आणि आता पेस्ट एवढी सुधारणा झाली तरी असे का होतं, तर आपल्याला काही टीका करता येत नाही, पण पेस्टमध्ये काही गोष्टी अशा वापरल्या जातात की ते हानिकारक राहतात। आता थोडं सांगायला अवघड आहे गोष्ट, की पेस्टमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की हाडाची जी पावडर असते, तर मग हाडाची पावडर टाकण्याचं काय गरज, कारण काय असतं आपल्याकडे एक मन आहे, काट्यानं काटा निघतो, तशा पद्धतीनं हाडाचं चुरण्याचा जर वापर केला समजा हाडाच्या ह्या स्वच्छतेसाठी, तर निघतात दात, दात स्वच्छ होतात, पण त्याला सूक्ष्म कॅच पडून अगर हिरड्याला इजा पोहोचू शकते इतकं सूक्ष्म असलं तरीही, आणि त्याच्यामुळं हे असे विकार उद्भवू लागलेत। तर त्यासाठी एकतर आपण अगोदर मी म्हणतो कुठलाही पेस्ट वापरत असताल तर ते अगोदर बंद करा, आणि आपलं साधं कुठलंही आपलं आयुर्वेदिक मंजन असतं त्यांना त्याचा वापर करा। अथवा दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जर अशा जर वेदना व्हायला असतील तर एक फळाचे नावं सांगतो तुम्हाला, हिरडा, भेडा आणि आवळा हे तीन फळं असतात, त्या तिन्हीचं समप्रमाणात घेऊन एक चूर्ण बनतं, त्याला म्हणतात त्रिफळा चूर्ण। तर फळं काही उपलब्ध होतील असं गॅरंटी नाही तुम्हाला, पण तुम्हाला त्रिफळा नावाचं चूर्ण आयुर्वेदिक दुकानामध्ये, औषधाची जी दुकानं असतात त्यामध्ये ते भेटतं। आणि त्यानं काय करायचं की असं बोटानं घेऊन अथवा ब्रशनं घेऊन दातांना लावायचं आणि 5-10 मिनिट ठेवायचं ते चूर्ण, असं जर विकार असेल त्यांनी, हां, आणि 5-10 मिनिट ठेवायचं म्हणजे त्याची प्रोसेस पूर्ण होती आणि नंतर आपण तोंड धुवू शकतात। अशा पद्धतीने दिवसातून 1-2 वेळेस असं तुम्ही केलं, सकाळ संध्याकाळ असं जर केलं तर तुमच्या जे हिरड्यातून रक्त येणं ही जी गोष्टी व्हायल्यात आणि दात सळसळ करणं ही लगेच थांबतं, ते 2-3 वेळेस केलं की लागतं, पण त्याचा वापर करा तुम्ही त्रिफळात चूर्णाचा, लक्षात ठेवा त्रिफळात चूर्ण असा विकार असेल तर तुम्ही जरूर वापरा। आणि पेस्ट कुठलाही वापरत असेल तर बंद करून टाकणे, पेस्ट वापरू नका। तर एवढं करून पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे, आणि नाही झाला तर जरूर मला सांगा, कारण ही कुठलीही इजा धोकेदायक नाही ही गोष्टी केलेल्या। तर लक्षात आलं, आपल्या हिरड्या दुखत असतील, दात दुखत असतील तर त्यासाठी काय करायचं, त्रिफळा चूर्ण, त्रिफळा चूर्णाचा वापर करा। सकाळ बोटा असा हात घेऊन असं कसा अथवा ब्रश न घासू शकता, काही अडचण नाही, पण हे एकदम सुपर आहे, आलं लक्षात। तर मंडळी, आपल्या शंकेचं निरसन झालं असं समजतो आणि आपला निरोप घेतो, परत उद्या भेटणारच आहे याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत
ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत।